जेव्हा तुम्ही तुमच्या घरून मामाच्या घरी पोहोचत असतात तेव्हा काय करतात? तर तो असतो तुमचा तुमच्या घरापासून ते मामाच्या घरापर्यंतचा प्रवास. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर प्रवास करावा लागतो. तुम्ही रोज शाळेत जातात तर रोज शाळेत जाताना तुम्ही घर ते शाळा असा प्रवास करत असतात. अशाच प्रकारे समजा तुम्ही तुमच्या घराच्या सामानाचं शिफ्टिंग नवीन घरी केलं तर तुमच्या घरातल्या सर्व सामानाचा प्रवास जुनं घर ते नवीन घर असा प्रवास होत असतो. तर अशाच प्रकारे प्रत्येक गोष्टीचा प्रवास हा ठरलेला असतो. आज आपण विद्यार्थ्यांना एका अनोख्या प्रवासाची गोष्ट सांगणार आहोत आणि आजची गोष्ट आहे प्रवास कचऱ्याचा. तुम्ही म्हणाल कचऱ्याचा तो कसला आलाय प्रवास? घरातून निघायचं कचरा पेटीत जायचं आणि कचरा पेटीतून निघायचं घंटा गाडीत जायचं, संपलं आयुष्य. पण असं नसतं. कचऱ्याचा एक मोठा स्वतःचा प्रवास असतो आणि हाच प्रवास आज आपण विद्यार्थ्यांना समजून सांगणार आहोत. मुळात घरामध्ये अनेक प्रकारचा कचरा निघत असतो. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिकचा कचरा, कागदांचा कचरा, आणि हा प्रत्येक कचरा वेगवेगळ्या कारणासाठी वापरता येतो. त्याला जर आपण घरामध्ये व्यवस्थित वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवलं तर त्याचा वापर कसा व्यवस्थित करता येतो आणि त्याचा प्रवास कसा सुंदर असू शकतो हे आज आपण या पाठामध्ये विद्यार्थ्याला समजून सांगणार आहोत. उदाहरणार्थ जर आपल्या घरात कागद जमत असतील तर हे कागद डायरेक्ट डस्टबिन मध्ये टाकून फेकून देण्यापेक्षा त्यांचा प्रवास वेगळा असू शकतो आणि त्यामध्ये आपण त्या कागदापासून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू बनवून आपलं घर सुशोभित करू शकतो. यासाठीचे वेगवेगळे उदाहरणं या पाठामध्ये दिले आहेत. जसं की कागदाचा लगदा बनवून त्यापासून रंगीबिरंगी वाट्या बनवता येतील, फुलदाणी बनवता येईल, किंवा कागदांचा वापर करून फुलं बनवता येतील आणि त्याची मस्त फुलदाणी बनवता येईल. अशा प्रकारे वेगवेगळ्या कचऱ्याचा वेगवेगळा प्रवास कसा होऊ शकतो आणि कचऱ्यापासून नवीन वस्तूंची निर्मिती कशी होऊ शकते हे आपण या पाठामध्ये आज शिकणार आहोत. उदाहरणार्थ ओला कचरा असेल तर तुम्ही म्हणाल की आता ओल्या कचऱ्याचं काय करायचं? तर ओल्या कचऱ्यापासून खत बनवून त्या खताचा वापर परत आपण घरात लावलेल्या झाडांसाठी करता येतो, किंवा घरामध्ये किचन गार्डन बनवून पुन्हा त्या खतापासून नवीन ताज्या आणि चांगल्या भाज्या आपल्याला पिकवता येतात. अशा प्रकारे प्रत्येक कचऱ्याचा प्रवास हा ठरलेला असतो आणि तो प्रवास सुंदर आणि छान आपण बनवू शकतो. तर पालकांनी हा पाठ व्यवस्थित समजून घ्या आणि प्रत्येक कचऱ्याचा प्रवास आपल्या विद्यार्थ्याला तुम्हाला घरात व्यवस्थित कसा करता येईल, त्याचा पुनर्वापर कसा करता येईल हे समजून घ्या आणि त्याचा सराव घरामध्ये करत चला. धन्यवाद.